महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना नम्रतेची विनंती, आपल्याला कृषी सल्ला, हवामान विषयक माहिती अपडेट मिळण्यासाठी आपण कृषी हवामान या चॅनलला सबस्क्राइब करावे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला. महाराष्ट्रात सध्या पावसाचे वातावरण असून हरभरा व गहू पेरणीसाठी योग्य वेळ आहे. 13 तारखेपासून 20 तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस पडणार असल्यामुळे गहू हरभरा पेरणीस योग्य वेळ म्हणावी लागेल. ज्वारीची पेरणी झालेली असून जवळपास 1 महिना झाला आहे. या पिकाला या काळात पडणारा पाऊस अत्यंत फायदेशीर राहील. कृषी सल्ल्यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कांदे उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना. दरम्यानच्या काळात पडणाऱ्या पावसाचं पाणी आपल्या कांद्याच्या पिकात साचणार नाही याची काळजी घ्या, कारण त्यामुळे कांदा सडण्याची शक्यता आहे व कांद्याची वाढ खुंटण्याची शक्यता आहे. या काळात कांद्याला खताचा डोस किंवा टॉनिक देण्यास हरकत नाही. महाराष्ट्रात 13 तारखेपासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार असून काही जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. भारतीय हवामान खात्याने असा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील काही हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात 13 तारखेपासून जवळपास 20 तारखेपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान जवाद चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांनी काळजी घ्यावी. जवाद चक्रीवादळाचा तडाखा भारताला बसण्याची शक्यता असून हे लवकरच चीनच्या समुद्रात तयार होईल अशी शक्यता आहे. महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. भारतात येऊ घातलेल्या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावर 15 तारखेनंतर होण्याची शक्यता आहे. धन्यवाद.